मी विशाखा शिंदे हलकेच पाऊले ती पडती सादर हले ती नृत्या नादा नद्या बहरून मिळती इश्वा तिन नृत्या म्हणा रूपानं सोजवळ स्वभावानं प्रेमळ मनानं निर्मळ भेटल्या क्षणीच गुरु शिष्य नातं बनतं उज्ज्वल प्रारंभीचे ताठे थैतक नंतर होते खातिर कीर्तक गुरु गुरुजेच्या स्त्रोतामधून नृत्य थिरकते झनक झनक माया ममता प्रेमाचा झरा येऊन मिळतो हृदयाशी खरा अभिनयातील जिवंतपणा डोळा येती तत्पर धारा हे नटेशा दया घना अविरत बरसो कृपा धारा मनीषा एक मनीची पूर्वा मार्गी राहो परंपरा पंडिता मनीषाताई साठे यांच्या अपार ज्ञानाला त्यांच्या अपार प्रेमाला माझं शतशः नमन आनंद मानंद वरह प्रसन्नम ज्ञान स्वरूपम निजबोध रूपम योगींद्रमीयम भवरोग वैद्यम श्रीमद्गुरु नित्यमहं नमामि श्रीमद्गुरु नित्यमहं नमामि श्रीमद्गुरु नित्यमहं नमामि। नृत्यातील लय तालाचा तोल तुम्ही सहजपणे पेललातच, तसेच नृत्य विश्वातली निरनिराळी शिखरे अजूनही गाठतच आहात। त्याचप्रमाणे तितक्याच लीलया तुम्ही संसारातीलही लयतालाचा तोल साधत राहिलात। संसारातील लयतालाच्या आवर्तनात कधीमध्ये मात्रांची गणितं चुकलीही, तरी तुमच्यातल्या सकारात्मक ऊर्जेने तुम्ही परत नव्या जोमाने त्या आवर्तनात शिरून समेकडे आनंदाच्या त्या टप्प्याकडे जाणारा प्रवास परत अखंड चालूच ठेवलात। तुमच्यावर अखंड असणारी परमेश्वराची कृपा, आई बापू, गुरु, राजसंकल यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांचे बळ, तुमचा आत्मविश्वास, नृत्यकलेवरची तुमची निष्ठा, त्यासाठी तुम्ही घेतलेले अविरत कष्ट, केवढं सारं आहे। ताई, आजपर्यंत तुम्ही आम्हा सर्वांना खूप सारं देतच आलात। आजही तुम्हाला नमस्कार करून तुमच्याकडून आशीर्वादरूपी एक मागणेच मागतीय। ता थैतत या नृत्यांगी बोलांच्या शिकवणीतून तुम्ही आमच्या आयुष्याला एक वेगळा आयाम दिलात। त्याच ताथई तत्मधला ता यातून आम्हाला मानसिक शारीरिक ताकद मिळव, तीही तुमच्याकडूनच। थई थ थल म्हणजे पृथ्वी, हे एक ईश्वराचेच रूप। या ईश्वराच्या साधनेचे बीज तुम्ही आमच्यात रुजवले, ते कायम तुमच्याच आशीर्वादाने बहरत राहो। आणि सर्वात शेवटी तत्, ताई आता तुम्हीच म्हणा ना, तथा असतु। नमस्कार ताई। आदिती आणि प्राजक्ताने मला एक आठवण विचारली आहे माझी तुमच्याबरोबरची, आणि मी 7 वर्षाची असताना जी माझी पहिली आठवण ताईंबरोबरची आहे ती अशी की माझ्या आयुष्यातला पहिला स्टेज परफॉर्मन्स होता सुरवंटाचं फुलपाखरू, आणि त्याच्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी मला सुरवंटाचं काम करण्याची मेन रोल करण्याची संधी मिळाली होती। आणि तेव्हा ताई तो आमचा बसवलेला ॲक्ट बघायला म्हणून येणार होत्या, आणि 7-8 दिवस आधीपासून आमच्या क्लासमधलं वातावरण असं पूर्णपणे भारलेलं होतं, कारण मनीषाताई येणार आहेत बघायला, मनीषाताई येणार आहेत। ताई आल्या, आम्ही त्यांना आयुष्यात पहिल्यांदा बघितलं होतं, की त्यांची चालण्याची पद्धत, त्यांची ग्रेस, त्यांचं चेहऱ्यावरचं तेज, म्हणजे आजही मला तो दिवस असा लख्ख आठवतो आहे। आणि ताई समोर येऊन बसल्या, आम्ही आमचा परफॉर्मन्स केला, करून दाखवला त्यांना ॲक्ट, आणि त्याच्यानंतर ताईंनी मला सांगितलं होतं की या मुलीच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स खूप चांगली आहेत, हावभाव खूप चांगले आहेत, तिचं हिच्याकडे लक्ष दे म्हणून। आणि मला आनंद माझा गगनात मावत नव्हता, ते वाक्य मी आज सगळ्यात विसरले नाही आहे। किंवा आणखीन एक छोटीशी आठवण म्हणजे जेव्हा मी मनीषाताईंच्या क्लासवरती पहिल्यांदा आलो होतो, तेव्हा त्यांनी सगळ्या बाकीच्या स्टुडंटसमोर मला एक तोडा करायला सांगितला होता। हात वगैरे माझे ठाकठीकच येत होते, त्याच्याबद्दल नंतर मी बोलणी खाल्ली, पण ताई म्हटल्या होत्या की ही जो आनंद घेऊन नाचते किंवा तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघा, तिच्या हातापायांकडे लक्षच जात नाही। तर हे दोन इन्सिडन्सेस माझ्या आयुष्यामध्ये मला खूप काही देऊन गेले, आणि फक्त डान्समध्ये नाही तर माझ्या अभिनयाच्या करिअरमध्ये सुद्धा ती दोन वाक्य माझा सांभाळ करतात, मला कॉन्फिडन्स देतात, आणि मला सांगतात हो 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 ताईंनी सांगितलं आहे ना, तर तू एक चांगली नटी आहे, तुझे हावभाव, तुझे एक्सप्रेशन्स कायम चांगली असणार आहेत म्हणून।
थँक्यू सो मच ताई, एक काय म्हणूया खंबीर पाठिंबा आतापर्यंत दिल्याबद्दल. आणि कधीच फक्त कथक ह्या कलेपुरतं मला बांधून न ठेवल्याबद्दल. असे खूप कमी गुरु असतात जे आपल्या स्टुडंट्सना जा बाळा तुला जे करायचं ते कर पण ते चांगलं कर अशी संधी देतात. ताई थँक्यू, तूनच नमस्कार करते आणि देवाचे आभार मानते. माझ्या गुरु पंडिता मनीषाताईंना माझा नमस्कार. काही नाती अशी असतात की ज्यात दुरावा न भेटणे ह्यानी काहीच फरक पडत नाही, प्रेम आदर हा तसाच राहतो. असंच नातं माझं ताईंशी आहे. ताईंनी आम्हा सर्व शिष्यांना त्यांच्या प्रेमाच्या घट्ट धाग्यात बांधून ठेवलंय. आज त्यांच्या शिकवणाने आणि संस्कारामुळे मनीषा नृत्यालय एक मोठं कुटुंब आहे. आजच्या कार्यक्रमात तर तुम्ही हे पाहतच आहात. ताई, आज सर्वांच्या वतीने गुरुपौर्णिमेचा मी नमस्कार करते आणि आशीर्वाद घेते. आम्ही सगळे तुमचे खूप ऋणी आहोत आणि आम्हाला असंच कायम तुमच्या ऋणात राहायचं आहे.